नमस्कार मित्रांनो, आज आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर चला मित्रांनो, आज आपण चेक करणार आहोत GDS मेरिट लिस्ट 2 नंबरची। मित्रांनो, इथे GDS मेरिट लिस्ट आलेली आहे, ती चेक कशी करायची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहेत, आणि कोणते कोणते कॅन्डिडेट याच्यामध्ये एलिजिबल झालेत सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण देणार आहेत। तर मित्रांनो, नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करायला हा व्हिडिओ विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला गुगल क्रोममध्ये यायचं आहे। गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला GDS पोस्ट म्हणून असं टाईप करायचं आहे। तुमच्यासमोर GDS ची ऑफिशियल वेबसाईट इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन ही एक वेबसाईट ओपन होऊन जाईल। तर मित्रांनो, तुम्ही आल्याच्या नंतर तुमच्या समोर इथे एक दिसून येईल, तुम्हाला GDS इथं GDS वरती क्लिक करायचं आहे। GDS वरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, तुमच्या समोर इथं न्यू मध्ये दिलेलं असेल GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 मध्ये याची रँक लिस्ट फर्स्ट शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट इथे आलेले असतील असं तुमच्या समोर दिसेल। तर तुम्हाला इथे स्क्रोल केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्या स्टेट वाईज इथे तुमचा रिझल्ट तुम्हाला इथे दिसून येईल। तर इथे तुम्हाला इथे याच्यावरती क्लिक करायचं आहे, कॅन्डिडेटवरती। कॅन्डिडेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेट सिलेक्ट करायचा आहे। स्टेट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेट सिलेक्ट करून घ्यायचा आहे, आणि इथे लिस्ट ऑफ शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेटवरती क्लिक करून तुम्हाला तुमची PDF डाउनलोड करून घ्यायची आहे। PDF डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर ही PDF ओपन करून घ्या। PDF ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक PDF अशी ओपन होऊन जाईल। हे बघू शकता GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024 महाराष्ट्र सर्कल असं तुमच्यासमोर दिसेल। तुम्ही डिव्हिजन बघू शकता, तुम्हाला डिव्हिजन ऑफिसमध्ये कोणत्या ऑफिससाठी तुम्ही इलिजिबल झालात इथं पोस्ट दिसेल तुमची कोणती। BPM त्याचं पुन्हा पोस्ट कम्युनिटी तुमची कास्ट दिसेल, EWS काय ते सर्टिफिकेट, रजिस्टर नंबर हे तुमचा एक नंबर दिसेल, आणि तुमची टक्केवारी इथे दिलेलं असेल। तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुठे जायचे ते सर्व इथे माहिती दिलेली आहे। बिल्ड डिव्हिजनला तुम्हाला इथे जायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, जिथं तुमचा जो जिल्हा आहे तिथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे सर्व डॉक्युमेंट घेऊन। तर अशा प्रकारे तुम्ही ही तुमची GDS ची मेरिट लिस्ट चेक करू शकता। तर इथं सर्व कॅन्डिडेट चेक करू शकता, भरपूर असे कॅन्डिडेट इलिजिबल झालेले आहेत टक्केवारी वाईज तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे तुम्ही सर्व माहिती ह्या तुमचा रिझल्ट चेक करू शकता। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि तुमच्या फ्रेंडसोबत असेच नवीन नवीन व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।